हॅलो अँड नमस्ते. जपान कॉलिंग या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. जे व्ह्युअर्स हा चॅनल पहिल्यांदाच बघत आहेत त्यांच्यासाठी माझी एक छोटीशी ओळख. मी रेश्मा कुलकर्णी. मी जॅपनीज लँग्वेज प्रोफेशनल आहे आणि विजडम ट्री ILCS या संस्थेची फाउंडर आहे. मी पुण्यामध्ये इतरही इन्स्टिट्यूट्समध्ये जपानी भाषा शिकवायला शिक्षिका म्हणून जाते. या व्यतिरिक्त मी भारतातल्या मुलांना जपानमध्ये शिक्षण घेण्यासाठी काउन्सिलिंग आणि गाईड करते. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला जपानमधले शिक्षण याविषयी माहिती देणार आहोत. साधारणपणे भारतातला ट्रेंड असा आहे की उच्च शिक्षणासाठी मुलं अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया किंवा युरोपला जातात, बरोबर की नाही? पण मग जपान का बरं? मला या ठिकाणी तुम्हाला नक्की सांगावं असं वाटतं आहे की जपान हे खूप चांगलं डेस्टिनेशन आहे, हे खूप एक चांगलं ठिकाण आहे शिक्षण घेण्यासाठी. जपानमधल्या अनेक युनिव्हर्सिटीज अतिशय उत्तमोत्तम अशा युनिव्हर्सिटीज आहेत ज्या की इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षण देतात. आणि जपान गव्हर्नमेंट आणि जपानमधल्या इतर काही इन्स्टिट्यूट्स, काही संस्था ह्या स्कॉलरशिपसुद्धा ऑफर करतात भारतीय मुलांना जपानमध्ये शिक्षण घेण्यासाठी. त्यामुळे असा विचार जर केला की जपान ही जगातली थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि त्यामुळे जपानचा जो व्यवसाय आहे तो जगभर पसरलेला आहे. सो जपानकडे आपण लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज या पद्धतीने सुद्धा बघू शकतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे दोन पाहुणे आहेत, डॉक्टर उमेश जोशी भारतामधून आणि मिस्टर यामामोतो दायस्के जपानमधून, त्यांना थोडंसं आपल्याला गाईड करण्यासाठी विनंती केली तर ते आपले विचार आपल्यापुढे मांडतील. डॉक्टर उमेश जोशी यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधनं केमिस्ट्रीमधून PhD केली आणि त्यानंतर जपानला चिबा युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी त्यांचा पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला ज्यासाठी की त्यांना मिक्सची स्कॉलरशिप जपान गव्हर्नमेंटतर्फे देण्यात आली. डॉक्टर उमेश जोशी हे ऑरोकेमिकल अँड फार्मास्युटिकल्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि त्याचबरोबर ते मोसाई म्हणजेच मोंगुशा स्कॉलर्स असोसिएशन ऑफ इंडिया याचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जपान हा अतिशय उच्च दर्जाचा देश आहे, अतिशय प्रगत देश आहे. अशा देशामध्ये जाऊन शिक्षण घेणं हे खूप थोड्या लोकांच्या भाग्यात येतं. जर आपण निर्णय घेतलेला असेल की जपानला शिक्षणासाठी जायचं तर तो एक अतिशय चांगला निर्णय आपल्याकडून होईल. जपान का? तर जपान महत्त्वाचा म्हणजे एक अतिशय प्रगत देश आहे. उच्च राहणीमान जरी नसलं तरीसुद्धा सर्वसामान्य माणूस हा चांगल्या दर्जाचं राहणीमान ठेवतो. भाषा ही एक आडसर कदाचित आपल्या फक्त मनात असेल. आपण सर्वजण कमीत कमी 3 भाषा लिहितो, बोलतो, वाचतो आणि इंग्रजी ही एक परदेशी भाषा आहे हे आपण आता विसरू नाही गेलो आहे. त्याच्यामुळे आपण अजून एक भाषा, जपानी भाषा शिक्षणासाठी जर निवडली तर फार मोठा अडसर येऊ शकत नाही, थोडीशी सवय लागते. जर 1 कोटीहून लोक जर लिहिता, बोलता, वाचता येत असेल त्यांना तर ती भाषा काही अवघड नाही. प्रश्न आहे सवयीचा, सवय करून घेण्याचा. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मनातला अडसर आपण सर्वांनी दूर करावा. अतिशय प्रगती केलेल्या देशामध्ये शिक्षण घेताना शिक्षणाच्या बरोबर स्वयंशिस्त सुद्धा येते. ती स्वयंशिस्त ही आपल्याला नकळत मिळते शिक्षण घेताना. अभ्यासामध्ये प्रगती करत असताना त्यांचं लक्ष असतं सर्व विद्यार्थ्यांच्याकडे पण दबाव नसतो. तो
तो दबाव हा तुमच्या प्रगतीकडे बघून त्यांना जर वाटलं दबाव टाकावा तरच टाकतील, नाही तर तुम्हाला आनंदात शिक्षण घेण्याच्यासाठी एक अत्यंत चांगली जागा म्हणजे जपान आहे. हा देश फार महत्त्वाचा आहे. भारत आणि जपानचे संबंध सध्या खूप दृढ आहेत, ऐतिहासिक दृढता आहे. तिथली संस्कृती ही भारतीय संस्कृतीशी खूप निगडीत आहे. भाषा शिकताना सुद्धा मराठी भाषा आणि जपानी भाषेचं जे ग्रामर आहे ते खूप सारखं आहे. आता जपानी भाषेमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल आणि जपानी भाषेवर प्रभुत्व तुम्ही जर मिळवू शकलात शिक्षण घेताना, तर तो तुमच्या CV मध्ये एक खूप मोठा भाग होऊ शकतो. जपानचं जगामध्ये जवळजवळ सर्व देशांमध्ये त्यांचा उद्योग पसरलेला आहे, त्यामुळे जपानमध्ये जाऊन जपानी भाषेत शिक्षण घेऊन जर तुम्ही जपानी कंपनीमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर तुम्हाला जग हे तुमच्या समोर आहे. एक महत्त्वाची गोष्ट नोकरीविषयक आहे, तुम्ही अमेरिकेला जा, इंग्लंडमध्ये जा, अजून दुसऱ्या देशांमध्ये जा, नोकरी ही 100% मिळेलच अशी खात्री नसते. अनेक जण परत आलेली आहेत कारण नोकरी मिळालेली नाही म्हणून. जपान हा असा एकमेव माझ्या दृष्टिकोनातून देश आहे की जिथं जपानमध्ये जाऊन शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही असं होतच नाही. जवळजवळ सगळीजणं जपानमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायच्या आतच त्यांना नोकरी मिळालेली असते. त्यामुळे शेवटी शिक्षण घेण्याचा मूळ उद्दिष्ट तुम्हाला उपजीविकेसाठी एक चांगली नोकरी मिळावी. पुढे जाऊन असंही मी सांगू इच्छितो की जर तुम्ही तिथं शिक्षण घेतलं, जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवलं, तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करता येतो जपानमध्ये राहून. त्यामुळे अनेक बाबतीत जपान देशामध्ये जाऊन शिक्षण घेणं हे खूप प्रत्येक विद्यार्थ्याच्या फायद्याचं आहे. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरल एज्युकेशन, पोस्ट डॉक स्टडीज याच्यासाठी जपानसारखा दुसरा देश आहे असं मला वाटत नाही. आपण सर्वांनी जपानला शिक्षणासाठी जरूर जावं, शिक्षणाचा आनंद घ्यावा आणि एक चांगला नागरिक, उच्च शिक्षित नागरिक म्हणूनही देशाला योगदान द्यावं. आपणा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद. आपले पुढचे जे पाहुणे आहेत मिस्टर यामामोतो दायस्के, ते एक बिझनेसमॅन आहेत जपानमधले आणि ते संस्थापक आहेत फुजियामा कंपनीचे. तसंच ते जपानमधील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स सुद्धा करतात. नमस्ते, कोनिच्वा, माय नेम इज यामामोतो, आय एम फ्रॉम जपान. I'm making this video for those Indians who study Japanese or foreign languages in India to answer questions why Indians should consider Japan for education. Let me start with introduce myself. I was born in Nagano City and grew up in Tokyo. I lived in the US for a total 8 years for my study and business. Currently, I'm running a Fujiyama company, which I started 10 years ago. We provide training and coaching services for a Japanese business person and college student. I also teach career design program at the university in Tokyo. My association with India, I have been working with Indian last 5 years. We have business partner in Pune, and we design and coordinate a training program for Japanese business person, help them to gain global mindset and communication skills. I also organize Fujiyama tennis tournament in Pune, where 50 Indian tennis players participated this year. To answer the question why Indians should come to Japan for study,
If you want to work in Japan or if you want to work at a Japanese company, studying and living in Japan will give you a better chance to find a job. Because India and Japan will become closer, the business partner, in next 10 to 20 years. That means more Indian company will come to Japan and more Japanese company will go to India to develop new business the opportunities. And that means that the company will need an Indian who can speak Japanese and also important if we can understand Japanese on the cultures such as Japanese behavior like a honne, tatemae. Honne is a true feeling, tatemae is a behavior in a public opinion and behavior. It's a big difference, but these things are very important to communicate with native Japanese. My company case, we organized the training program in India, Pune. And this year I hired two Indian assistants. I was looking for Indian who can speak, of course, Japanese about N2 level. And also we are looking for Indian who can understand Japanese culture, which is the most important because my client is Japanese company. So I really needed to keep Japanese qualities. Japanese quality means, for example, time value, time management. If we say 2 minutes, it's 2 minutes. It's not something like 2 minutes in India. So this is a simple example, but it's very, very important things to keep the Japanese qualities. So I need Indians who understand these things. And to work with the Japanese companies and clients. Those culture differences are not something that you can learn easily in India, but it's much easier if you live in Japan. You can learn it through the daily life, actual the experiences. Okay. And also, if you are interested in some Japanese leading technology like robotics, automobile, gaming technology, toilet technology, and the animation, that'd be a very exciting and challenges. So, I'll give you some example of why you should come to Japan for study and living. And I wish you all the best and hope to see you in Japan. Thank you very much and ありがとうございました。ナマステ。ह्याच मध्ये थोडंसं मी अजून माझं मत व्यक्त करते. जपानमध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि त्या मानाने त्यांच्याकडे तरुण लोकांची संख्या कमी होते आहे आणि हा जपानमधला एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे. पण यामुळे काय होतं आहे तर इतर ज्या देशातले लोक आहेत तर चांगले रिसोर्सेस किंवा स्किल्ड पीपल ज्याला आपण म्हणतो तर त्यांची डिमांड जपानमध्ये वाढत चाललं आहे. सो ही एक चांगली संधी आपल्या सर्वांसाठी असू शकते. अजून एक सांगायचं म्हणजे जपानमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण नक्की मिळेल आणि स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकतील. एवढंच नाही तर तुम्हाला तिथे अनेक चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. मग तो त्यांचा वक्तशीरपणा असो किंवा त्यांचं सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक जाण त्यांची असो किंवा त्यांचं देशप्रेम असो आणि ह्या गोष्टीसुद्धा हळूहळू तुमच्यात उतरत जातील. तसंच तुमचं स्वतःचं पॅशन क्वालिटीसाठी किंवा परफेक्शनसाठीचं ते देखील वाढवेल आणि तुम्हाला हे एक अजून चांगली व्यक्ती म्हणून निश्चित तयार करेल. मला वाटतं ह्याचा आपल्या देशाला सुद्धा पुढे जाऊन निश्चित फायदा होईल. ह्या व्हिडिओपासून आम्ही एज्युकेशन इन जपान
अँड स्कॉलरशिप्स म्हणजेच जपानमधलं शिक्षण आणि शिष्यवृत्ती याबद्दलचे अनेक व्हिडिओ घेऊन तुमच्यापुढे येणार आहोत. ह्याच्यामध्ये अतिशय डिटेल्ड अशी माहिती तुम्हाला आम्ही प्रत्येक स्कॉलरशिपबद्दल, शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधींबद्दल देणार आहोत. सो माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या अत्यंत टाइमली इन्फॉर्मेशनसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच अजून एक विनंती आहे की हे व्हिडिओज भरपूर शेअर करा. काय माहिती कुणाला तरी या माहितीचा खूप चांगला उपयोग होईल आणि त्या व्यक्तीचं आयुष्य बनेल. सो आमच्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा. आम्ही लवकरच तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन येत आहोत. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा.